इयत्ता सहावी धडा तिसरा हडप्पा संस्कृती प्रस्तावना. आपल्याला जगात अनेक देशांच्या वेगवेगळ्या संस्कृती दिसून येतात. उदाहरणार्थ ग्रीक संस्कृती, अरब संस्कृती, इजिप्त संस्कृती, भारतीय संस्कृती. या संस्कृती अतिशय प्राचीन आहेत. भारतीय संस्कृतीतील हडप्पा संस्कृती आणि वैदिक संस्कृती या दोन भिन्न संस्कृती आहेत. यातील हडप्पा संस्कृतीची आपण माहिती घेऊ. हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृतीची माहिती घेण्यापूर्वी प्रथम संस्कृती म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ. संस्कृती म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट कालखंडातील व्यक्तींची जीवन जगण्याची पद्धत किंवा त्यांची वैशिष्ट्ये होत. ही वैशिष्ट्ये म्हणजेच आहार, पोशाख, घर बांधणी, नगररचना, वेशभूषा, दागिने इत्यादी होत. पंजाबमधील रावी नदीच्या काठी इसवी सन 1921 सुमारास लाहोर मुलतान रेल्वे मार्ग बांधण्याचे काम सुरू होते. तेव्हा तिथे जुन्या विटांचे काही भाग सापडले. ते नेमके कधीच्या कालखंडातील आहेत याचा शोध घेण्यासाठी त्यावेळचे इंग्रज अधिकारी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू झाले आणि एका प्राचीन संस्कृतीची माहिती उजेडात आली. या संस्कृतीचे अवशेष प्रथम हडप्पा येथे सापडले. म्हणूनच नव्यानेच सापडलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. ही संस्कृती मुख्यत्वे सिंधू नदीच्या प्रदेशात असल्याने तिला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. आपण पाहिले की उत्खननातून हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. पण हे उत्खनन म्हणजे नेमके काय हे समजणे गरजेचे आहे. तर उत्खनन म्हणजे केवळ खोदणे नाही, तर एखाद्या विशिष्ट हेतूने शास्त्रीय पद्धतीने योग्य यंत्रांचा व तंत्रांचा वापर करून केलेले जे खोदकाम असते त्याला उत्खनन म्हणतात. तर हडप्पाच्या दक्षिणेला म्हणजेच खालील बाजूस सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो या ठिकाणी उत्खनन झाले. या उत्खननामुळे वैभवशाली प्राचीन संस्कृतीचा शोध लागला. आज हडप्पा व मोहेंजोदडो ही दोन्ही शहरे पाकिस्तान या देशात आहेत. या दोन्ही ठिकाणच्या उत्खननातून वस्तू व वास्तू यांचे जे काही अवशेष सापडले त्यांच्यात खूप साम्य आढळून आले. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष कालीबंगन, धोलावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले. या सर्व ठिकाणी हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये म्हणजेच नगररचना, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत ही सर्वत्र सारखीच आढळली. तर मुलांनो, आपण पुढे मोहेंजोदडो संस्कृतीतील घरे आणि नगरांची रचना पाहणार आहोत.